आमदार शाहजीबापू पाटलांचा पराभव होण्याची शक्यता का वाढली आहे? उद्धव ठाकरे यांच्याकडून फुटून जाऊन गोवाटीला गेलेले काय झाडी काय डोंगर समद काय ओके असं म्हणणारे सांगलीचे आमदार शाहजीबापू पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी मशाल हाती घेतली आहे, त्यामुळेच काठावर विजय झालेले आमदार शाहजीबापू पाटील यांचा पराभव होण्याची दाट शक्यता ही व्यक्त केली जात आहे। मागील विधानसभा निवडणुकीत आमदार शाहजीबापू पाटील हे केवळ 768 मतांनी विजय झाले होते। नौक्या डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली होती। दीपक आबा साळुंके पाटील यांनी शाहजीबापू पाटील यांची साथ सोडल्याने त्यांचा पराभव हा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत अटळ मानला जात आहे। समद काय ओके असं म्हणणाऱ्या शाहजीबापू पाटलांचा ओकेच कार्यक्रम हा दीपक आबा साळुंके पाटील यांनी केल्याची चर्चा ही संपूर्ण सांगोला विधानसभा मतदारसंघात चांगलीच सुरू झाली आहे। दीपक आबा साळुंके पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। दीपक आबा साळुंके पाटील हे सांगोला विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत, मात्र ही जागा शेतकरी कामगार पक्षाकडे जाते, त्यामुळे सांगोल्याचे शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख यांचं पारडं हे जड झालं आहे। माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचे मराठा समर्थक हे देशमुख यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे, कारण महाविकास आघाडीमध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघाची जागा ही शेतकरी कामगार पक्षाच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे। सांगोल्यामध्ये मराठा विरुद्ध धनगर असा सुप्त संघर्ष हे अनेक वर्षापासून पाहायला मिळत आहे। दीपक आबा साळुंके पाटील यांनी शाहजीबापू पाटील यांना गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भक्कम अशी साथ दिली होती आणि त्यामुळेच शाहजीबापू पाटील हे आमदार होऊ शकले होते। मात्र आता दीपक आबा साळुंके पाटील यांनी यांची साथ ही शाहजीबापू पाटील यांना लाभणार नाही, हे मिळणार नाही, ते महाविकास आघाडीचे घटक झाले आहेत। दीपक आबा साळुंके पाटील हे देखील सांगोला विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत। दीपक आबा साळुंके पाटील यांनी गेल्या 2-3 महिन्यापासून गाव भेट दौरे सुरू केले आहेत, त्यांना मतदारांचा आणि जनतेचा मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत दीपक आबा साळुंके पाटील यांनी शाहजीबापू पाटील यांना पाठिंबा दिला होता आणि त्याच पाठिंब्याच्या जोरावर शाहजीबापू पाटील हे आमदार झाले होते। शाहजीबापू पाटील आणि डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यात गेल्या वर्षी सामना रंगला होता आणि यामध्येच दीपक आबा साळुंके पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता। तसेच शाहजीबापू पाटील यांनी कोट्यवधी रुपयाचा विकास निधी हा मतदारसंघात आणला आहे, मात्र टक्केवारीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत आणि ते आरोप त्यांना खोडू शकले नाहीत। त्यातच आता दीपक आबा साळुंके पाटील यांनी त्यांची साथ सोडल्याने शाहजीबापू पाटील यांचा पराभव होण्याची दाट शक्यता ही व्यक्त केली जात आहे। धन्यवाद। आता शेतीला द्यायचा असेल वेग, त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा, सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर, ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।